मी स्वप्निल गायकवाड यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण सन्मान करावा. स्वप्निल गायकवाड, यस पप्पू के शुभ हस्ते राजू भाई यांच्यासाठी जोरदार टाळा करा पाहिजे. मित्रांनो एकच वादा राजू दादा यांचा सन्मान केला जातो. पुढचा सन्मान मी राहुल शिरसाट साहेब, यस राहुल मोहिते यांचे शुभ असते. सीताराम शिरसाट साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. शिरसाट साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चतुरांना चला पुढचा सन्मान मी आकाश लोखंडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते ऋषिकेश कल्याणकर यांचा शुभ सन्मान आपण करा. ऋषिकेश कल्याणकर आज उपस्थित नाही, थँक्यू व्हेरी मच ऋषिकेश कल्याणकर, खूप मेहनत झाली. मी विजय बद्रे यांचा सन्मान आपण करणार आहोत. बिद्रे साहेबांचा सन्मान करणार आहोत. विजय विंद्रे साहेबांचा सन्मान करणार आहोत. आणि मी विनंती करतो आकाश लोखंडे यांना की आपल्या शुभ असते विजय विंद्रे साहेबांचा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर सनील साळवे साबळे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते सुनील तावडे साहेबांचा सन्मान आपण करावा. सनीत यांचे शुभ असते सुनील तावडे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. प्रणव त्रिपाठी यांना विनंती करतो की आपला शुभेश महेश चव्हाण यांचा सन्मान आपण करावा. प्रणव प्लीज या. प्रणव त्रिपाठी यांचे शुभ असते महेश चव्हाण साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. महेश चव्हाण साहेबांचा सन्मान आपण करा. थँक्यू व्हेरी मच. शेख नासिर साहेबांचा सन्मान मी निशांत नायर यांना विनंती करतोय. निशांत नायर यांचे शुभ असते शेख नासिर यांचा सन्मान आपण करणार आहोत. निषाद यांचे शुभ असते पण विकास चव्हाण साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. तर मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सर्व अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान. त्याचबरोबर यतीन भोईर आपण देखील मंचावर या आणि त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. यतीन भोईर त्याचबरोबर सचिन साहू आपला देखील सन्मान केला जाईल. मी राजू भाई यांना विनंती करतो की यतीन भोईर आणि सचिन साहू यांचा सन्मान आपण करावा. खूप चांगली अंपायरिंग राहिले मित्रांनो. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे यतीन भोईर आणि सचिन साहू यांच्यासाठी. खूप चांगली अंपायरिंग राहिली या स्पर्धेमध्ये. थँक्यू व्हेरी मच सचिन साहू. थँक्यू व्हेरी मच यतीन भोईर यांचा सन्मान. सचिन साहू यांचा सन्मान देखील केला जाईल. मी शिरसाट साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते दुसरे अंपायर सचिन साहू यांचा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर शिरसाट साहेब यांचे शुभ असते आपण सन्मान करणार आहोत सचिन साहू यांचा. त्याचबरोबर कालपासून ज्या वाणीने तुम्हा सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं असे व्हॉइस ऑफ पाटण तालुका प्रवीण महाराज बंडूसकर यांचा सन्मान केला जाईल. महाराज यांचा सन्मान आपण करावा. एक चांगले कॉमेंटेटर आहेत आणि राजू भैया यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते हा सन्मान आपण करावा. राजू भैया आज सगळ्यांनाच आपुलकीने पाठीवर थाप देतात
नेहमीच प्रत्येकाच्या साथीला साथ देतात असं व्यक्तिमत्व आज राजू भैया यांचे शुभस्ते प्रवीण महाराज वंडूसकर यांचा सन्मान या मंचावर केला जातो. थँक यू व्हेरी मच. आणि आज या ठिकाणी ज्यांनी सतत दोन दिवस आपल्या समालोचन आणि सर्वांचे परिचित असणारे आमचे जुने मित्र विघ्नेश मडवी यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. अण्णांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा. थँक यू व्हेरी मच राजू भैया आणि थँक यू व्हेरी मच UBCL कमिटी. सुमनजीत धालीवाल यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. ते देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. आणि यस सुमनदीप धालीवाल यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. राजू भैया यांचे शुभ असते. आज हा सन्मान या मंचावर केला जातोय. पवनदीप धालीवाल यांचे मोठे बंधू आहेत आणि आज पवनदीप नाही आहे. पवनदीपला सगळा UBCL कमिटी आणि UBCLचा संपूर्ण युनिट मिस करतोय. चला प्लीज आपण सानपण हवा. चला जाऊया. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर चा खिताब दिला जातोय. त्याआधी सगळ्या ओनर्सना विनंती करतो की तुम्हाला पार्टिसिपेट ट्रॉफी आहे, सन्मान चिन्ह आहे. आणि पहिले ओनर सैयद सुपरस्टार सिमन धैलीवाल यांना सन्मानित केलं जाईल. मी राजू भैया यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते पहिले ओनर त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. पुढचा सन्मान पुढचा संघ आहे प्रणव त्रिपाठी आपण देखील या आर बॉन्ड टीम आर बॉन्ड टीमचे संघ मालक प्रणव त्रिपाठी यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. नेक्स्ट टीम ईगल गोल्डन ईगल संकेत अतुल पडियाल. प्लीज या अतुल पडियाल. संकेत या संकेत येतील आमच्या सोबत. आणि गोल्डन ईगल टीमचे ओनर आहेत. पुढचा संघ आहे वाशीचा सम्राट जो चॅम्पियन झाला सनित साबळे. प्लीज आपण मंचावर या. वाशीचा सम्राट टीम जो चॅम्पियन झाला UBCLचा आणि आज त्या टीमला देखील सन्मानित केलं जात आहे. थँक यू व्हेरी मच. SS8 म्हणजेच सुशीन सूर्यवंशी यांचा संघ आहे. त्यांच्या बिहाप विकास येथील तो कलेक्ट करण्यासाठी SS8 म्हणजे सुशांत सूर्यवंशी यांचा देखील स्पेशल पारितोषिक पार्टिसिपेट ट्रॉफी. पुढचा संघ आहे DI इंडियन्स दीपक कांबळे इस्माईल भंडारी. प्लीज मंचावर या. दीपक कांबळे इस्माईल भंडारी. चला नेक्स्ट टीम नहिमा एट नाजीम घरे. प्लीज या. प्रणेश प्रणेश प्लीज या. चला नहिमा एट. चला पुढचा संघ आहे CSK सुनील कल्याणकर बिहाफ पे सर्वेश ठाकूर हे घेतील. चला मान्यवरांचा सन्मान झालाय आणि सर्व टीम ओनर्सचा सन्मान देखील झालाय.
ऍशेस ट्रॉफी जसं आहेत ना छोटा तो. चला आपण जाऊया या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डरचा किताब जातोय आर्बॉन 8 टीमचा प्रणव त्रिपाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रणव त्रिपाठी. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते प्रणव त्रिपाठीला बेस्ट फिल्डरची ट्रॉफी प्रदान करावी. आर्बॉन टीमचा खेळाडू आहे आणि मान्यवरांच्या शुभस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते. प्रणव त्रिपाठी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. चला थँक यू व्हेरी मच प्रणव त्रिपाठी. या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आणि त्या गोलंदाजाने युबीसीएल स्पर्धेमध्ये पहिलं मेडन ओर हाताळलं. गोल्डन ईगल टीमचा धीरज ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरचा खिताब धीरज ठरलाय. चला आता बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनचा खिताब ज्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली या संपूर्ण युबीसीएल मध्ये तो वाशीचा सम्राट टीमचा बेस्ट बॅटर ठरला. एनी गेस? एक ही नाम प्रशांत गोडसे बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. एक्स्ट्रा ऑर्डनरी परफॉर्मन्स या युबीसीएल मध्ये पाहायला मिळाला आणि बेस्ट बॅटरचा खिताब मान्यवरांच्या शुभेच्छा दिला जाईल. तर प्रशांत गोडसे ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. बेलप्लेट गोडसे अप्रतिम बॅटिंग. तर बेस्ट बॅटर चला मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजचा खिताब दिला जातोय. आणि गेस हु इज द मॅन ऑफ द सिरीज? बरीच नाव आली पण या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट गोज टू सेहेट सुपरस्टार टीमचा नवीन वाघ. तर मान्यवरांच्या शुभेच्छा नवीन वाघ ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. वेल प्लेड नवीन वाघ आणि कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर नवीन वाघ. वेल प्लेड टीम आणि वेल प्लेड नवीन वाघ. कॉंग्रॅच्युलेशन इंटायर टीम. चला या स्पर्धेचा उपविजेता रनर अप टीम सेहत सुपरस्टार सेकंड प्लेस. आणि सगळ्या टीमला विनंती करतो की प्लीज या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा. सेहत सुपरस्टार ठरला युबीसीएल 2024 चा उपविजेता संघ. सेकंड प्लेस रनर अप टीम सेहत सुपरस्टार. खूप चांगला खेळ केला सेहत सुपरस्टार टीमने आणि या स्पर्धेमध्ये रनर अप संघ ठरला सेहत सुपरस्टार. हा संघ वेल प्लेड सेहत सुपरस्टार ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. वेल प्लेड टीम आणि मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या जाईल. रनर अप ट्रॉफी कॅप्टन घेत असताना सेहत सुपरस्टार ठरला या स्पर्धेचा रनर अप संघ. आणि कॅश प्राइज देखील असेल अगदी छोट्या लिफाफामध्ये कॅश प्राइज. सेहत सुपरस्टार ठरला या स्पर्धेचा उपविजेता संघ. वेल प्लेड बॉईज थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचं मनपूर्वक आभार आहे. चला युबीसीएल 2024 चा चॅम्पियन ज्या टीमने राज केलंय आणि तो सम्राट झालाय वाशीचा सम्राट ठरला. युबीसीएल 2024 चा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन टीम. वेल प्लेड बॉईज
आणि वाशीचा सम्राट ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम, खूप खूप आभार. वाशीचा सम्राट जय घोष करत असताना वाशीचा सम्राट UBCL 2024 चा चॅम्पियन. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेमध्ये आम्हाला सहभाग केला त्याचबरोबर मला वाटतात की दोन्ही संघांना प्राईज भेटलेला आहे. दोन्ही संघ वाशीचा